Welcome all of you. In last lecture we have studied the segment, congruent segments and properties of segments. Today we are start the practice set 1.2. In this practice set there are 6 questions. तर आपण सुरू करतोय प्रॅक्टिस सेट 1.2. लेट अस स्टार्ट. बहुत कशा पद्धतीने आहे तो प्रॅक्टिस सेट. फर्स्ट क्वेश्चन पाहून घ्या, वाचून घ्या. फर्स्ट क्वेश्चन काय सांगितलं याच्यामध्ये. फर्स्ट क्वेश्चन्स आहे, एक चार्ट दिला आहे. कॉर्नेट ऑफ अ पॉईंट ए इज -3, बी चा कॉर्नेट 5, कॉर्नेट सी चा आहे 2 आणि कॉर्नेट ऑफ अ पॉईंट डी इज -7, डी चा आहे 9. हे कॉर्नेट दिलेत आणि तुम्हाला काय सांगितलंय, द फॉलोइंग टेबल शोज द पॉइंट्स ऑन द नंबर लाईन अँड देअर कॉर्नेट, डिसाईड वेदर द पेअर ऑफ सेगमेंट्स गिवन बिलो द टेबल आर कॉन्ग्रंट ऑर नॉट. ह्या ठिकाणी तुम्हाला दिलंय की हे दिलेले सेगमेंट कॉन्ग्रंट आहेत का नाही ते तुम्हाला काय करायचं ओळखायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय, सेगमेंट डी ई अँड सेगमेंट ए बी आर कॉन्ग्रंट, यस ऑर नो, डिसाईड करायचे. आता ऑब्झर्व द टेबल. कॉर्नेट ऑफ अ पॉइंट ए -3, बी 5, सो अँड सो. हे अशा पण दिले, फर्स्ट फाइंड द डिस्टन्स ए बी. फर्स्ट फाइंड द डिस्टन्स ऑफ ए बी. डिस्टन्स ऑफ ए बी फाइंड करायचं आहे. मग काय म्हणायचं, डिस्टन्स ए बी फाइंड करत असताना आपण म्हणतोय कॉर्डिनेट ऑफ अ पॉइंट, कॉर्डिनेट ऑफ अ पॉइंट डी इज -7, ओके, अँड कॉर्डिनेट ऑफ इज 9, कॉर्डिनेट ऑफ पॉइंट इज 9. ह्या दोन्ही मोठं काय आहे हे तुम्हाला माहिती आहे, 9 इज ग्रेटर दॅन -7, ओके. फर्स्ट फाइंड द डिस्टन्स डी ई. डिस्टन्स डी ई इज इक्वल टू, सबस्ट्रॅक्ट द स्मॉलर कॉर्डिनेट फ्रॉम द लार्जर कॉर्डिनेट. 9 -7 इज इक्वल टू 9 -, काय झालं ह्या ठिकाणी, प्लस 7 इज इक्वल टू 9 प्लस 7 इज इक्वल टू 16. डिस्टन्स ऑफ DE is equal to 16. Therefore, distance म्हणजेच काय, length of DE is equal to 16. Okay, equation first. Next, find the distance of AB. म्हणजे AB काढायचं आहे, म्हणजे distance AB find केलं तर length of AB आपल्याला मिळेल. Next, काय पहा, coordinate of a point A is -3. Coordinate of a point A is -3 आहे and B is 5. Coordinate of a point B is 5. Then find the distance of point A and B is equal to, मोठ्यातून छोटा वजा करा, ह्या ठिकाणी बघा 5 इज ग्रेटर दॅन -3, देअरफोर 5 -3 इज इक्वल टू 5 -, काय झालं, प्लस 3 इज इक्वल टू 8. देअरफोर डिस्टन्स ऑफ पॉईंट ए बी इज इक्वल टू 8. दिस इज इक्वेशन सेकंड. आणि डिस्टन्स माहिती आहे म्हणजेच ह्याला काय म्हणायचं, लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू 8.
therefore length from 1 and 2, length of DE is equal to 16 and length of AB is equal to 8. हे दोन्ही माप सारखे आहेत का? नाहीत. फ्रॉम 1 अँड 2 चं जर ऑब्झर्वेशन केलं तर डिस्टन्स DE, डिस्टन्स DE किंवा लेंथ ऑफ DE नॉट इक्वल टू लेंथ ऑफ AB फ्रॉम 1 अँड 2. ह्या दोननुसार ह्या ठिकाणी इक्वल नाही, आणि इक्वल नसेल तर देन द सेगमेंट DE नॉट इक्वल टू सेगमेंट AB, देअरफोर सेगमेंट AB नॉट इक्वल सेगमेंट DE नॉट इक्वल टू सेगमेंट काय AB. अँड लास्ट काय लिहायचं आहे, तुम्हाला काय विचारलं आहे, हे कॉन्ग्रंट आहेत का नाहीत हे विचारलं आहे. आणि लास्ट म्हणायचं, देअरफोर सेगमेंट DE अँड सेगमेंट AB आर नॉट congruent segment. हे दोन्ही congruent नाही, congruent segment. ओके, सेगमेंट असेल या शॉर्टकट मध्ये किंवा पूर्ण लिहिले तरी चालतं. हा क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला पहिला आपण फर्स्ट फाइंड द डिस्टन्स ऑफ DE, डिस्टन्स ऑफ DE इज इक्वल टू लेंथ ऑफ DE, म्हणजे सुरुवातीला सेगमेंट DE ची लेंथ फाईंड करायची, नंतर सेगमेंट AB ची लेंथ फाईंड करायची. सारखं असेल तर कॉन्ग्रंट आणि सारखं नसेल तर कॉन्ग्रंट नाही, एक हे पाहिलं. आता नेक्स्ट एक्झाम्पल ह्याच्यातलं दुसरं आपण पाहू. पहा कोणते दोन सेगमेंट दिलेत, तुमच्या लक्षात येईल की ह्या ठिकाणी आता कोणकोणते दोन सेगमेंट आपल्याला दिलेले आहेत. सेगमेंट BC काय दिलं आहे, सेगमेंट BC सेगमेंट BC अँड सेगमेंट AD कॉन्ग्रंट आहे का नाही आपल्याला हे काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. ओके, फर्स्ट फाइंड द लेंथ ऑफ BC, देअरफोर कोऑर्डिनेट ऑफ सेगमेंट DE इज, बीचा कोऑर्डिनेट काय इज 5, अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट C इज, सीचा कोऑर्डिनेट काय 2, therefore 5 is greater than 2, then find the distance of BC is equal to 5 minus 2 is equal to 3. Equation काय मिळालं, length of BC is equal to 3. Equation first. Next find the length of AD, coordinate of a point A is minus 3, coordinate of a point D is, D is a coordinate minus 7, and therefore minus 3 is greater than minus 7, then find the distance of AD is equal to, मोठ्यातून छोटा वजा, म्हणजे -3 - -7 इज इक्वल टू -3 - काय झालं +7, आणि इज इक्वल टू काय मिळालं 4. डिस्टन्स ऑफ AD इज इक्वल टू 4, म्हणजेच
लेंथ ऑफ पीडी इज इक्वल टू 4, इक्वेशन सेकंड. फ्रॉम 1 एंड 2, लेंथ ऑफ बी सी एंड लेंथ ऑफ ए डी आर नॉट इक्वल. देयर फोर फ्रॉम 1 एंड 2 लेंथ ऑफ बी सी नॉट इक्वल टू लेंथ ऑफ ए डी फ्रॉम 1 एंड 2. ओके. एंड देयर फोर सेगमेंट बी सी नॉट कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट आएगा नॉट इक्वल टू सेगमेंट ए डी. एंड लास्ट म्हणू शकतात काय, सेगमेंट बी सी एंड सेगमेंट AD are not congruent segment. जर लेंथ सारखी असेल तर congruent आहेत, लेंथ सारखी नसेल तर congruent नाही. त्या ठिकाणी लेंथ सारखी नाही म्हणून ह्याला काय म्हणतात, कॉन्ग्रुएंट नाही. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपलं काय, सेगमेंट बी अँड सेगमेंट ए. हा सेगमेंट बी अँड सेगमेंट बी अँड सेगमेंट काय ए डी, हे दोन कॉन्ग्रुएंट आहेत का नाही फाईंड करायचं आहे. आता काय करायचं आहे, डिस्टन्स फाईंड करायचं आहे, म्हणजे लेंथ फाईंड करायची. कोऑर्डिनेट ऑफ सेम कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी इज 5 अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट E is 9 and 9 is greater than 5. Therefore, distance of point BE is equal to 9 minus 5 is equal to 4. Therefore, distance manjas kai length. Length of BE is equal to 4. Okay, equation first. Next, find the length of AD. Coordinate of a point A is minus 3 and coordinate of a point D is minus 7. Okay. आणि ह्याच्यामध्ये -3 इज ग्रेटर दॅन -7. ओके. डिस्टन्स ऑफ ए डी इज इक्वल टू -3 -7 काय होईल पहा, -3 प्लस 7 इज इक्वल टू काय आलं, 4. आणि म्हणजे लेंथ इज इक्वल टू काय मिळालं पहा बरं, काय मिळालं, लेंथ हे सेकंड इक्वेशन काय मिळतं पहा बरं, लेंथ ऑफ ए डी इज इक्वल टू 4. दिस इज इक्वेशन सेकंड. फ्रॉम 1 एंड 2 लेंथ ऑफ बी इज इक्वल टू 4, लेंथ ऑफ ए डी इज इक्वल टू 4. देअर फोर length of BE is equal to length of AD from 1 and 2. Therefore, segment BE congruent segment
एडी आणि काय म्हणायचं सेगमेंट बीई कॉंग्रुएंट कॉंग्रुएंट सेगमेंट एडी ओके कॉंग्रुएंट आहेत कधी कॉंग्रुएंट असतात हे लेंथ इज इक्वल देन सेगमेंट्स आर कॉंग्रुएंट ओके अगोदर लेंथ काढण्यासाठी काय फाईंड केलं आपण डिस्टन्स बिटवीन दीज टू पॉईंट्स आणि डिस्टन्स म्हणजे त्याची काय असते लेंथ असते ओके त्यानंतर आता आपण पाहू क्वेश्चन नंबर फर्स्ट मधले तीन क्वेश्चन झाले आता आपल्याला पाहायचं क्वेश्चन सेकंड क्वेश्चन सेकंड एकदा वाचून घ्या तुमच्या लक्षात येईल क्वेश्चन सेकंड काय दिला आहे क्वेश्चन सेकंड अत्यंत सोपा आहे काय दिला आहे बा क्वेश्चन सेकंड काय सांगितलं आहे क्वेश्चन नंबर टू काय दिला आहे पॉइंट एम इज पॉइंट एम इज मिड पॉइंट ऑफ एम इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी ओके इफ इफ ए बी इज इक्वल टू एट देन फाइंड देन फाइंड द लेंथ ऑफ फाइंड द लेंथ ऑफ ए एम रीड द क्वेश्चन केअरफुली पॉइंट एम इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी एम इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी ओके इफ ए बी इज इक्वल टू एट देन फाइंड द लेंथ ऑफ ए एम पा दिस इज सेगमेंट ए बी ओके सेगमेंट ए बी अँड यम इज अ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी यम इज अ मिड पॉइंट असेल तर तुम्हाला माहिती आहे एनी सेगमेंट हॅव वन अँड ओनली वन मिड पॉइंट कोणत्याही सेगमेंटला फक्त एकच मिड पॉइंट असतो म्हणजे एअर फोर ए एम इज इक्वल टू एम बी असेल आणि तुम्हाला काय फाईंड करायचं आहे ए एमचं माप फाईंड करायचं आहे पहा सोडवताना काय म्हणायचं काय म्हणायचं पॉइंट एम इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी ओके अँड नंतर ए बी इज इक्वल टू किती दिलं आहे ए बी इज इक्वल टू एट देन फाइंड द ए एम ए एम इज इक्वल टू ए एम किती असेल ए बीच्या हाफ हाफ ऑफ ए बी ए एम इज इक्वल टू हाफ ऑफ काय ए बी लेंथ ऑफ काय ए बी ओके इज इक्वल टू काय होईल पहा बरं वन अपॉन टू आणि ए बीचं माप किती आहे ए बी इज इक्वल टू एट देअर फोर ए एम इज इक्वल टू काय मिळालं फोर टू फोर जा एट काय मिळालं आणि ह्या ठिकाणी किती युनिट्स ए एम इज इक्वल टू फोर युनिट्स क्वेश्चन पहा किती सोपा आहे हा काय सांगितलं ह्या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय यम इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी यम हा याचा मिड पॉइंट आहे यम मिड पॉइंट आहे म्हणजेच तुम्हाला ह्या ठिकाणी काय लिहिता येईल ए एम इज इक्वल टू काय लिहिता येईल एम बी ए एम इज इक्वल टू एम बी देअर फॉर ए एम इज इक्वल टू हाफ ऑफ द ए बी लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू एट आणि बेकवे वेचोक आठ ओके आणि ए एमचं माप किती युनिट मिळालं फोर युनिट मिळालं ओके क्वेश्चन सेकंड नेक्स्ट क्वेश्चन नंबर थ्री काय दिला आहे पहा क्वेश्चन नंबर थ्री तुमच्या जवळच आहे क्वेश्चन नंबर थ्री पहा वाचा बरं काय आहे क्वेश्चन नंबर थ्री वाचून घ्या क्वेश्चन नंबर थ्री इज द पॉइंट पी इज अ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट पॉइंट पॉइंट पी इज द मिड पॉइंट पी इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट सी डी ओके नेक्स्ट सांगितलं इफ इफ सी पी इज इक्वल टू टू पॉइंट फाईव्ह अँड फाइंड द लेंथ ऑफ सी डी तुम्हाला सी डीची लेंथ काय करायची फाईंड करायची पहा दिलंय काय गिवन मध्ये काय सांगितलंय प
पा पॉइंट पी इज अ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट सी डी. हा सेगमेंट सी डी आपण फिगरची गरज नाही पण तरी काढतोय. ह्याचा मिड पॉइंट काय आहे? पी इज अ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट सी डी. ओके, या ठिकाणी तुम्हाला सी पी चा माप दिले 2.5. हे 2.5 आहे. तुम्हाला कशाचं माप काढायचं? सी डीचं. हे 2.5 असेल तर हे सुद्धा 2.5, म्हणजे सी डीचं माप सी पीच्या कसं असतं? दुप्पट. मग काय लिहिचं पहा, पॉइंट पी इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट सी डी. Therefore, CP is equal to PD and CP is equal to CP is equal to का PD. आणि तुम्हाला कशाचं माप काढायचं? सी डीचं. बाय मिडपॉईंट नुसार CD is equal to twice of length of CP. ओके, आणि तुम्हाला CP चं माप किती दिलंय? पा गिवन दिलंय. काय दिलंय? सीपी इज इक्वल टू किती दिलंय? 2.5. सीपी इज इक्वल टू 2.5. पॉइंट पी इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट सी डी. देन सीपी इज इक्वल टू पी डी अँड सी डी इज इक्वल टू टॉइस ऑफ सीपी. देअर फोर सी डी इज इक्वल टू 2 × 2.5. देन सी डी इज इक्वल टू 5. देअर फोर लेंथ ऑफ सी डी इज इक्वल टू 5 minutes. हे किती क्वेश्चन पाहिले आपण? पहिले 3 क्वेश्चन पाहिले. तुम्हाला समजले का नाही ते व्यवस्थित पहा. एकदा हे दोन्ही क्वेश्चनचं ऑब्झर्वेशन करा. पाहूत नंतर आपण क्वेश्चन नंबर किती घेणार आहे, तिसरा घेणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन आहे 4. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 काय दिलाय पहा बरं. क्वेश्चन नंबर 4, इफ ए बी इज इक्वल टू 5 cm, BP is equal to 2 cm, and AP is equal to 3.4 cm, compare the segments. सेगमेंट तुम्हाला कम्पेअर करायला सांगितलेले आहेत. पा तुम्हाला सोडवताना काय करायचं? क्वेश्चन नंबर किती पाहतो आपण? क्वेश्चन नंबर 4 पाहतो. ओके, इफ ए बी इज इक्वल टू 5 cm, बी पी इज इक्वल टू 2 cm, ए पी इज इक्वल टू 3.4 cm. सोडवायचं आहे म्हणजे लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू किती दिलंय? 5 cm. ओके, लेंथ ऑफ बी पी इज इक्वल टू किती सांगितलंय? 2 cm. ओके, आणि ह्या ठिकाणी लेंथ ऑफ ए पी इज इक्वल टू किती सांगितलंय? 3.4 cm. ओके, सेगमेंटची लेंथ दिली आहे. आता ऑब्झर्वेशन करा, सगळ्यात मोठं काय आहे? 5. ओके, 5 इज ग्रेटर दॅन 3.4. सगळ्यात मोठं 5 नंतर 3.4 आणि हे काय? ओके, हे लिहिलं. मग आता 5 कशाचं माप आहे? ए बीचं. ए बी परत हे 3.4 कशाचं आहे? ए पी सेगमेंट. आणि 2 कशाचं आहे? पावर बी पीचं. ओके, म्हणजेच काय झालं? देअर फोर सेगमेंट ए बी इज ग्रेटर दॅन सेगमेंट ए पी अँड ए पी इज ऑल्सो ग्रेटर दॅन सेगमेंट बी पी. ह्या सेगमेंटचं तुम्हाला कम्पेअर करायला सांगितलं होतं. सर्वात मोठा सेगमेंट ए बी झाला, त्याच्यानंतर सेगमेंट ए पी झाला, त्याच्यानंतर सेगमेंट बी पी झाला. काय केलं? सुरुवातीला लेंथ दिली आहे, लेंथचं कम्पॅरिझन केलं.
मग अशा पद्धतीने लेन्सचं कम्पॅरिझन केलं नंतर तुम्ही हे मांडून घेतलं, बाकी वेगळं असं त्याच्यामध्ये काहीच नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5.